आता आपल्याला एकूण निदर्शनच येते की कमी पाऊस झालेला आहे आणि दुष्काळाची परिस्थिती किंवा पाणी टंचाई हा मुद्दा आता पुढच्या काळात आणखी पेटणार आहे. अशा सगळ्या वातावरणात एक बाब उघड झालेली आहे, ती म्हणजे राज्य सरकार चारा छावणी बंद करण्याच्या एकूण स्थितीमध्ये आहे. भले काल खुलासा झाला आहे राज्य सरकारकडून गरजेनुसार चारा छावण्या सुरू केल्या जातील किंवा त्या ठेवल्या जातील, पण एकूणच या सगळ्या प्रकरणात तुमची भूमिका काय आहे? समजतं की नाही समजत अशा प्रकारचा निर्णय घेताना, मुळात जो नंतर तुम्ही जो निर्णय घेता तो आधी का नाही करत? ही गोष्ट कशासाठी तुम्ही करतात की पहिल्यांदा चारा छावण्या बंद करायच्या आणि मग अंगावरती आल्यानंतर मग बदलायचं त्याच्यामध्ये, कशासाठी करताय? तुम्हाला एकूणच साधारणपणे भौगोलिक तुम्हाला अंदाज येत नाही का की काय होऊ शकतं, काय होणार आहे? आता एकूण ज्या बातम्या आता आपल्याकडे येत आहेत त्याच्यानुसार साधारणपणे मार्च एप्रिल नंतर अत्यंत भीषण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होणार आहे. देशात मला माहित नाही पण देशात पण तीच परिस्थिती असेल. आणि अशा वेळेला तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या, मग काढून घेतली कोणी अंगावर आलं की परत द्यायच्या, असं काय सरकार चालतं काय? प्रत्येक गोष्टीमध्ये आता मला मी असे आता मला आठवते, परंतु असे अनेक निर्णय असे आहेत घेतले अंगावरती आले मग मागे घेतले. मग तुम्हाला निर्णय करतानाच तुम्हाला अक्कल नसते का? प्रत्येक वेळेला एक निर्धावलेलं सरकार असलं पाहिजे अशाला भाग नाही ना तुमचा. तुम्ही जर समजा जिवंत माणसं असाल तर तुम्हाला वेदना कळू शकतात, लोकांच्या भावना कळू शकतात. आतापर्यंत विरोधी पक्षात असताना ह्याच गोष्टी मांडत होतात ना तुम्ही. मग सत्तेत आल्यावरती काय झालं? झापड बसली? त्याचा पुनर्विचार तर करावाच लागेल आणि मला असं वाटतं की मोना वाढवावी लागतील. आता पुढे पुढे एक त्यांचा मित्रपक्ष किंवा भागीदार पक्ष शिवसेना आहे. शिवसेना असं म्हणते की असं होता का? मला त्यांची भूमिकाच मला आजपर्यंत कळलेली नाहीये. ते विरोधी पक्षात आहेत का सत्तेत आहेत? सत्तेत राहायचं ते भोगायचं आणि दाखवताना दाखवायचं आम्ही विरोधात आहोत म्हणून. तेच म्हणते की या मुद्द्यावर आम्ही जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठी. म्हणूनच सरकार म्हणून तुम्ही कशासाठी आत्म आतमध्ये सरकारमध्ये मंत्री ठेवायचे, सरकारच्या जेवढे काय फायदे आहेत तेवढे उपभोगायचे आणि त्याच्या विरोधातही बोलायचं, ही कुठची भूमिका आहे? म्हणजे सरकारमध्ये आहात, अधिकार पदावरती आहात, सोडवा प्रश्न. त्याच्याच विरोधात तुम्ही बाहेर येऊन काय बोलताय? मग तुम्ही लोकांना दाखवायला की आम्ही विरोधी पक्ष पण आहोत आणि सत्तेत आम्ही उपभोगायला पण आहोत सत्ता, असं थोडी चालतं. एका बाजूला मुंबईमध्ये मेक इन इंडिया सारखा मोठा कार्यक्रम होतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, आणि दुसऱ्या बाजूला राज्यात भयान दुष्काळाची परिस्थिती आहे. नाही, मला त्या मेक इन इंडियाचा काही अर्थच अजूनपर्यंत लागलेला नाही. मुळात अजून ते नरेंद्र मोदी त्या गुजरातच्या अजून ते तिथून बाहेरच पडलेले नाही आहेत. मग त्या मेक इन इंडियाचा मी तो लोगो आणि सिम्बल पण बघितला, सिंह का तर गुजरातचा गीर, त्यांचं ते फॉरेस्ट मधलं तिकडचा सिंह आहे म्हणून त्यांचा मेक इन इंडियाचा पण सिंह. आजपर्यंत गुजरातमध्ये जे काही गोष्टी झाल्या त्याचं कुठचं काय होतं ते गुजरातमध्ये? नाही रे, कुठचं गुजरात काहीतरी व्हायब्रंट गुजरात, त्याच्यामध्ये यायचं की इतके इतके हजारो कोटीचे करार झाले, उद्योग कुठे आहेत? तेच तर माझं म्हणणं ना, म्हणजे तिथेही तेच केलं, कराराची तोंडाला पानं पुसली सगळ्यांच्या आणि इथेही तेच करतायत. चांगल्या गोष्टी घडणार असतील तर मी विरोध करणारातला माणूस नाही, परंतु नुसती तुम्ही एक धुळफेक करतात. इतके हजार कोटीचे करार झाले, उद्योग कधी येणार आहेत? उद्योग करार होणे, एमओयू साईन होणे म्हणजे उद्योग येणे असं नसतो. त्याला तुम्ही एक तो भपका उभा करता सगळा, किती खर्च केला या सगळ्या गोष्टींवरती, हे खर्चाला लिमिटच नाही. मुंबईत तुम्ही बघावं तिकडे प्रत्येक होर्डिंग आपलं तिकडे मेक इन इंडियाचं, जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये चालू आहेत, चॅनलला चालू आहेत, तुमचे होर्डिंग चालू आहेत, नुसते आपले खर्च करतायत. आणि जिकडे मूळ खर्च करायला पाहिजेत तिथे खर्च होत नाहीयेत, कशासाठी सगळी शोभाजी चालू आहे यांची? आणि मला असं वाटतं ते मोदींना काहीतरी दर 2 महिन्याला काहीतरी असला एक इव्हेंट लागतोच. महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमात करण्यात आला होता, आग लागली, दुर्दैव आहे ते. पण
अशा प्रकारे मोठा आपण कार्यक्रम करतो, फायर अलर्ट असतं, फायर डिपार्टमेंट, पण अशा 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 घटना मुळात ज्यांनी हा कार्यक्रम तिथे आयोजित केला किंवा ते जे स्टेज बांधलं किंवा या सगळ्या गोष्टी, ही जबाबदारी त्यांची आहे. उद्या तिकडे जर काही, मला ते सगळं बघत असताना मला प्रश्न पडला, नशीब तिकडे एखादा ब्लास्ट नाही झाला, परमेश्वराची कृपा की सगळेजण सही सलामत, सगळे कलाकार आणि सगळे जे समोर बसलेले सही सलामत सगळे बाहेर आले. आणि झालेल्या घटनेवरनं तुम्ही बोध घ्यावा की कुठच्या गोष्टी करायला पाहिजेत आणि काय करायला पाहिजेत त्या. लाज गेली एक तर तुम्ही सगळे सगळे परदेशातले लोक तिकडे आणले होते, बोलवले होते, आणि सगळ्यांसमोर तुम्ही अशा प्रकारे अख्खा स्टेज जळतो म्हणजे काय. हायकोर्टाने सांगितलं होतं करू नका तिकडे म्हणून, फायर ब्रिगेडने सांगितलं होतं, पोलिसांनी सांगितलं होतं करू नका. कसले हट्ट हे, हे शो करण्यातच मग्न आहेत सगळे भाजपचं सरकार. इकडे शो करा, इकडे शो करा, प्रत्यक्षात काही नाही. पण तुम्हाला असं वाटतं की मेक इन इंडिया हा जो एवढा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प देश, मुंबईला पहिला मान मिळाला, महाराष्ट्राला पहिला मान, महाराष्ट्राला मान मिळाल्याचा विषय नाहीये. प्रश्न असा आहे ना, जे जे तुम्ही जगात जर समजा अनेक देश जर पाहिलेत ना तुम्ही, की ज्यांनी स्वतःचे उद्योगधंदे मोठे केले किंवा उद्योगधंदे आणले आणि आपला देश मोठा केला, आपली करन्सी मोठी केली, असल्या कुठच्याही देशाने असले उद्योग नाही केले हो. मेक इन चायना झाले का कधी, मेक इन जर्मनी, मेक इन अमेरिका असले कधी उद्योग झालेत का कधी? जर उद्योग तुम्हाला आणायचे असतील, उद्योगपतींशी बोला तुम्ही, त्याचे काय करार सही करायचे असतील, सह्या करायचे असतील, ते करा आणि उद्योग आणा तुम्ही. खास करून तुम्ही परदेशातल्या लोकांना इथे इन्व्हाइट करण्यापेक्षा इथले जे उद्योगपती आहेत, जे वर्षानुवर्ष इथे काम करतायत, मला असं वाटतं तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजेत ना. सर्वाधिक प्रोत्साहन तुम्ही त्यांना दिलं पाहिजेत. म्हणजे आज जर समजा आपण बघितलं तर जगामध्ये सर्वात जास्ती चहा हे प्रोडक्शन करणारा आज भारतीय कंपनी आहे, टाटांची. इतके मोठे उद्योगपती आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असताना तुम्ही इथल्या लोकांना एन्करेज करण्यापेक्षा, प्रोत्साहन देण्यापेक्षा तुम्ही बाहेरच्यांना काय बोलवत आहे? आज अनेक लघु उद्योग आहेत, अनेक करणारे यशस्वी लोक आहेत, अनेक मोठे मोठे उद्योग करणारे लोक आहेत इथे, त्यांना तुम्ही काय बोलवत आहात? नाही पण त्या मेक इन इंडिया मध्ये अरे त्याने काय होतंय त्यांचं, ते गुजरात आणि मुंबई सोडून त्यांचा दुसरा विचारच नाही चालू अजून हे असले उद्योग. आणि आम्ही उगाच खुश व्हायचं, बघा आमच्या मुंबईमध्ये केलं, आमच्या मुंबईमध्ये का केलं, कशासाठी केलं तुम्हाला काय वाटतं का? अरे पण तुम्ही दिल्लीत का नाही केलं? मेक इन इंडिया आहे ना, बरोबर की नाही? म्हणजे पुढचा प्रोजेक्ट तुम्ही चेन्नईला करणार आहात का, कलकत्त्याला करणार आहात का, बँगलोरला करणार आहात का? हे अजून तिकडेच आहेत, त्या गुजरातमध्येच अजून ते फिरतायत, दुसरा त्यांचा विचार नाहीये. मुंबईमध्ये करण्यामागचं काय कारण? राजकारण, दुसरं काय असणार? म्हणजे तुम्हाला काय राजकारण? बुलेट ट्रेन कशाला? मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते दिल्ली का नाही, मुंबई ते चेन्नई का नाही, मुंबई ते कलकत्ता का नाही? होईल नाही होईल तो नंतरचा भाग, सुस्त तेवढंच. म्हणून अजून ते पंतप्रधान म्हणून जे काही दिसायला पाहिजे ना ते दिसत नाहीये. याचं कारण ते जो विचार आहे तो तेवढाच आहे. मला ज्या वेळेला सुरुवातीला मला वाटलं होतं की बाबा एक देशाचा विचार होईल या सगळ्या गोष्टीतनं, काय देशा बिशाचा काही नाही, बाहेर कुठे जातही नाहीत. नाही पण त्या मेक इन इंडियाच्या प्रदर्शनीमध्ये लघु उद्योजकांनाही तिथे स्थान आहे. मला असल्या प्रदर्शन करून काही होत नसतं, ही प्रदर्शन भरवायची गरज नसते. तुम्ही या लोकांना बोलवू शकता आणि यांना पाठिंबा देऊ शकता, यांना प्रोत्साहन देऊ शकता, असले शो करायची गरज नसते. असले शो करून कुठचेही देश मोठे झाले नाही. पुढे जेएनयूच्या विद्यार्थ्यांना सेडेशनच्या चार्ज खाली अटक करणार, मला त्याच्या बातम्याच कळत नाहीये. खरं काय त्यातलं, खोटं काय त्यातलं, नक्की येणाऱ्या क्लिप्स कुठच्या आहेत, तुम्ही वृत्तवाहिन्यांवरती इतर काही वेगळंच दाखवतात, दुसऱ्याचे चॅनलवरती वेगळं दाखवतात, एका वर्तमानपत्रात वेगळं येतं, दुसऱ्या वर्तमानपत्रात वेगळं येतं, नक्की काय आहे काय? पाकिस्तानच्या बाजूने जर समजा घोषणा दिल्या असतील किंवा भारताच्या विरोधात जर समजा घोषणा दिल्या असतील, फोडून काढा त्यांना. राजकारण कसलं करत बसलंय? पण या भाजपवाल्यांची विद्यार्थी संघटना आतमध्ये घुसवण्यासाठी जर हे राजकारण करत असेल तर हे घाणेरडं राजकारण आहे. ते विद्यार्थी आज द्यायला लागले का घोषणा?
इतकी वर्ष दिली नाहीत. आता भाजपचं सरकार आल्यावरती लगेच भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान जे जे विरोधी असतील फोडून काढा, आतमध्ये टाका. राजकारण कसलं करत बसलंय. आणि जर समजा या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जर समजा तुम्ही आहात, बरं, भाजप भारतीय जनता पक्षाने सर्टिफिकेट वाटायचा प्रयत्न करू नये की हा देशप्रेमी हा देशद्रोही. तुम्ही नका सर्टिफिकेट वाटू, तुम्हाला अधिकार कोणी दिलेला नाहीये. भाजपच्या विरोधात कोणी काही बोललं की देशद्रोही, त्यांच्या बाजूनी बोललं की देशप्रेमी. त्या एकतर त्या सोशल मीडिया चॅनल्स आणि वर्तमानपत्रांमध्ये यांच्या भाजप आणि संघाच्या टोळ्या बसलेल्याच आहेत पुरवायला सगळ्या गोष्टी. आणि बस एवढं होतं, त्या पीडीपी बरोबर काश्मीरमध्ये अलायन्स का केलं, युती का केली तुम्ही त्याच्याबरोबर? त्यांनी आतापर्यंत भारताच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या, त्यांच्या लोकांनी दिल्या होत्या, तिकडे पाकिस्तानचे झेंडे फडकावले गेले होते. आजपर्यंत त्यांच्याबरोबर युती करताना लाज नाही वाटली. हे सगळं मला समोर जे दिसतंय, आता संसदेचं अधिवेशन सुरू होणार, हे अधिवेशन ह्या सगळ्या विषयावरती गोंधळ घालणार. मूळ विषय जे आहेत हे सगळे बाजूला पडणार आणि त्याच्यामध्ये मग काँग्रेस आणि हे भाजपवाले आतमध्ये गोंधळ घालणार आणि त्याच्यावरती दिवसच्या दिवस फुकट घालवणार. हे सगळं नुसतं राजकारण करत बसायचं, प्रत्यक्षात काही नाही. सर, सूत्रांचं असं म्हणणं आहे की ज्या कन्हैया कुमारला अटक करण्यात आली आहे त्याने अशी घोषणा दिली नव्हती. बरोबर आहे, म्हणजे दिली होती का नाही दिली होती, कोणी दिली होती, काय दिली होती, काय कशाचा कशाला काय पत्ता लागत नाहीये याच्यावरती चॅनल्स ठरवणार. आणि मग भाजपचे प्रेमी जे कोणी चॅनलमध्ये असणार मग ते सांगणार की नाही नाही हा देशद्रोही, मग त्यांच्या विरोधात सांगणार हा देशप्रेमी. अरे वा, नशिबाने सरकार हातात दिले, नीट चालवा ना. हे काय कसले उद्योग सुरू त्यांचे. मी मागे आठवतो तुम्हाला डोंबिवलीला बोललो होतो, मी डोंबिवलीच्या मी पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो की काम दाखवता येत नाहीये, उभं करता येत नाहीये, याच्यामध्ये दंगली घडवतील हे. आणि मग त्याच्यामधनं एका बाजूने असे हिंदू गठ्ठा उभा करायचा आणि मग मतदान करून घ्यायचं, प्रत्यक्षात काही नाही. पण आता त्या विद्यार्थ्यावर मत विभाजन एवढ्यासाठी म्हणून हे सगळे उद्योग सुरू आहेत. एक बिहारला फटका खाल्ला, आता पुढच्या निवडणुका आहेत, त्याच्यासाठी हे सगळे सुरू असणार. मूर्खपणा कशा. तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटीच्या प्रकरणामध्ये जायची काय गरज आहे? एक युनिव्हर्सिटीचा विषय आहे, तिकडचे पोलीस हाताळतील, देशद्रोही किंवा तुमचा देशाच्या विरोधात जर घोषणा दिल्या असेल पोलीस बघून घेतील. राहुल गांधी पण तिकडे जाणार, मग अमित शहा त्याच्यावरती कधी बोलणार, काय चालू काय. आणि मग तो देश पातळीवरती असा तो विषय सगळा असा अख्खा उभा करायचा, भारत पाकिस्तान वगैरे वगैरे, युनिव्हर्सिटी लेवलला. रोहित वेमुलाचं प्रकरण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं काय एक्झॅक्टली ना, म्हणजे तिथून हे सगळं सुरू करतायत. यांचा उद्देश आपण नीट लक्षात घेतला पाहिजे ना, हेतू आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. काय असले प्रकार झाले की बरोबर अमित शहा येतात तिकडे आवडीचा विषय. हो तेच चालू आहे दुसरं. बरे साधे सरळ सोपे विषय आहेत ना, एवढा मोठा गजब करायची काय गरज आहे. तिकडे पण ते राहुल गांधी जाणार, मग तिकडे पण भाजपचे लोक जाणार, काय चालू आहे हा प्रकार. देश सांभाळता का कॉलेज. शेवटी कसं होतं की हा महानगरपालिका आणि आज बघा महानगरपालिका शिवसेना भाजपच्या हातात, राज्य सरकार शिवसेना भाजपच्या हातात, इतकी वर्ष यांच्या हातामध्ये आहे, ह्यांना डम्पिंग ग्राउंडचा विषय हाताळता नाही आला, डम्पिंग ग्राउंडसाठी जागा उभी नाही करता आली. आज त्या सगळ्या प्रकरणामुळे श्वसनाचे इतके प्रॉब्लेम्स उभे राहिले, तिकडे लोकांना त्रास झाला, सगळं काय तो स्मॉग आणि ते सगळं हलता हले ना तिकडनं. त्याला काही नाही ना, फक्त राजकारण करत बसायचंय. तिकडे प्रश्न असा आहे ना, म्हणून याला ना प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही ना, की हे कुठे असावं कसं असावं.
मी आपला जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यात, की हे कसं की तिथला शहरामधला कचरा बाहेर कसा न्यावा, ती जागा कुठे असावी. बरं, इतक्या जगभर आज मला साधी गोष्ट सांगाव की आमचा समुद्र काळा दिसतो, बरोबर आहे, जगभरामध्ये तिकडे आपण चालत जातो कुठेही निळाशार समुद्र असतो, मग आमचाच का काळा? व्यवस्थापन नाही, मॅनेजमेंट काहीच नाही तिथे, आमच्याकडे बघायला विचार करायला वेळच नाही ना. आणि मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये सांगत आलो की हे काही रॉकेट सायन्स नाहीये. जगभर इतक्या देशांमध्ये जर ही गोष्ट होऊ शकते, म्हणजे आज डम्पिंग ग्राउंडचा विषय जगभर असेल ना, की फक्त भारतात आणि महाराष्ट्रात येतो, जगभर असणार ना. बाहेरच्या राज्यातले हे विषय का नाही हो कधी येत आपल्या समोर, की बँगलोर मधल्या डम्पिंग ग्राउंडचा विषय काहीतरी निर्माण झालाय, किंवा अजून कुठेतरी तुम्हाला अहमदाबाद मध्ये झालाय, अलाहाबाद मध्ये झालाय, कलकत्त्यामध्ये झालाय, हे इथलेच काय इश्यू येतात? बातमीला वजन आहे म्हणून बातमी मुंबईतली आहे, टीआरपी जास्ती आहे धुराला इथल्या, तिथल्या धुराला कमी आहे. चला आणखी एक फक्त विषय होता की डेव्हिड हेडलीची कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साक्ष सुरू आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे काही उघड केलेलं आहे बरीचशी माहिती. इशरत जहा ही टेररिस्ट. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला असं वाटतं पोलिसांचं काम ना पोलिसांना करू देत, आणि महाराष्ट्राच्या मुंबई पोलिसांवरती माझा 100% विश्वास आहे. या असल्या गोष्टींमध्ये ना चॅनलवाल्यांनी यावं, ना वर्तमानपत्रांनी यावं, ना राजकारण्यांनी यावं. पोलिसांचं काम जर पोलिसांना करू दिलं नीट तर मला असं वाटतं उत्तम काम होईल, त्यांचं काम त्यांना करू द्या. त्यांचं काम त्यांनी पार पाडलं, त्याच्यानंतर राजकारण केलं गेलं त्याच्यावरती. तेच ते, त्यांनी त्यांचं काम पार पाडलं पण त्याच्यावरती राजकारण केलं गेलं, आणि नको त्या उलट सुलट सगळ्या बातम्या दिल्या गेल्या की ती इन्वॉल्व्ह होती का नव्हती का होती का नव्हती याच्यावरती सगळं सुरू होतं. आणि फायनली काय झालं, जे पोलिसांनी केलं होतं काम तेच बरोबर होतं, बरोबर ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं, तिथे ढवळाढवळ कोणीही करू नये. एनसीपीने उघडपणे तेच माझं म्हणणं आहे ना, म्हणजे प्रश्न असा, ह्यानी एक बाजू घेतली मग ह्यानी विरोधातली बाजू घेतली, तुमचा संबंध काय? पोलिसांचं काम आहे पोलिसांना करू देत. त्यांना जेवढं या सगळ्या गोष्टींमधलं समजतं, माझा मी विश्वासाने सांगतोय की मुंबईच्या पोलिसांना महाराष्ट्राच्या पोलिसांना जर समजा 48 तास दिले आणि त्यांना सांगितलं की हे सगळी साफसफाई करा, त्यांना 48 तास पुरे आहेत. पण हात बांधून पाय बांधून शर्यतीत धाव म्हणून सांगायचं असं नाही शक्य.